उरी आल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हद्दीतून आलेल्या दहशतवाद्यांनी बारामुल्ल्यातल्या बीएसएफच्या छावणीवर हल्ला चढवलाय. दहशतवाद्यांचा हा प्रयत्न जवानांच्या सतर्कतेनं फसल्याचं समोर आलंय. बारामुल्ला इथे लष्कराच्या 47 राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या 2 छावण्या जवळजवळ आहेत. काल रात्री 10:30 सुमाराला बीएसएफच्या बंकरमध्ये असलेल्या जवानांना संशयास्पद हालचाल दिसल्यानं त्यांनी गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच लष्कराच्या तळातून देखील अतिरेक्यांच्या संभाव्य स्थानाकडे गोळीबार करण्यात आला. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर अन्य एक जण जखमी झाला. अंधाराचा फायदा घेऊन अतिरेकी पसार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या कारवाईमध्ये 2 दहशतवादी ठार झाल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं होतं. मात्र लष्कर, बीएसएफ किंवा स्थानिक पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. त्यानंतर गृहमंत्रालयानं अतिरेकी ठार झाल्याची केवळ शक्यता होती असं सांगत सारवासारव केली. बीएसएफ आणि सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात बातचीत झाली असून सुरक्षा यंत्रणांनी योग्य त्या सूचनांचं पालन करावं असं सांगण्यात आलंय. तर दिल्लीत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचीही बातचीत झाली आहे. जो हमारा बंकर था उसने एक तो डिटेक्ट किया रात के अंधेरे में, इनको इनकी जो अलर्टनेस है वो देखने वाली है कि इन्होंने इमीडिएटली उसको डिटेक्ट किया और उसके बाद रिटेलिएट किया. और रिटेलिएट करने के बाद जो बाद में सवेरे जब हमने सर्च किया इलाका तो वहाँ से जीपीएस और कंपास और वायर कटर वगैरह मिला. तो ये मिलिटेंट्स के इंटेंशन को दर्शाता है कि शायद वो कैंपस के अंदर घुसना चाहते थे वायर वगैरह काट करके. अगर वो अनडिटेक्टेड निकल जाते तो शायद वो अंदर कैंपस में घुसने में कामयाब हो जाते. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.